सुंदर हस्ताक्षरासाठी शास्त्रयुक्त व्यंजन लेखन कसे करतात ते पाहू। क हे व्यंजन काढण्यासाठी पहिली स्टेप आहे, त्यानंतर ह्या गोलला उभी रेष ओढा। तिसरी स्टेप आहे, पूर्ण क क क ख तिसरी स्टेप उभी रेष ओढा। झाले आपले ख तयार। ख अशा पद्धतीने या व्यंजनांचा सराव करा। ख यानंतर पाहू ग। पहिली स्टेप, दुसरी स्टेप आहे त्याला अशी गोल गाठ मारा। त्यानंतर चौथी स्टेप आहे ग। अशा पद्धतीने सराव करा। घ पहिली स्टेप आहे, दुसरी स्टेप आहे दोन अर्धगोल काढू, तिसरी स्टेप आहे याला एक उभा काना जोडू। आपले पूर्ण घ तयार। ञ उभी रेष ओढा। छोटी आडवी रेष, या आडवे रेषेला अर्धा चमच्यासारखा भाग, नंतर त्याला ह्या अर्ध्या भागाला उभी रेष। सो त्यानंतर छ पहिली स्टेप आहे, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप आणि हे आपले पूर्ण तयार झाले छ। त्यानंतर ज पहिली स्टेप आहे, त्यानंतर त्याला आडवा दांडा, उभी रेष जोडा। हे झाले पूर्ण ज। यानंतर पाहू झ, छोटी उभी रेष ओढा। या उभ्या रेषेला आपण ई इमारतीचं काढतोत ना, त्या पद्धतीने काढून घ्यायचं पहिल्यांदा।
झालं झ, झ, य, उभा उभी रेष, पूर्ण य, यानंतर आहे ट, उभी रेष, टला अर्ध झाले तयार ट, यानंतरचं व्यंजन आहे ठ। पहिली स्टेप छोटीशी उभी रेष ओढा, त्यानंतर त्याला खाली गोल वर्तुळ काढा, हे झाले ठ। ड, ड साठी पण उभी रेष ओढू, तयार झाले ड। त्यानंतर आहे ढ, ढला छोटीशी उभी रेष ओढा, त्यानंतर ट काढल्यासारखं ट काढा आणि त्याला आतमध्ये नेऊन गाठ करा, हे झाले ढ। यानंतर आहे न, न साठी पहिल्यांदा उभी रेष ओढा, त्यानंतर त्याला खालून गोल करा आणि त्या गोलानंतर पुन्हा उभी रेष ओढा, हे तयार झाले न। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही हे अक्षर वळण केलात तर तुमचं अक्षर खूप सुंदर होईल। त्यानंतर आहे त, त साठी आडवी रेष ओढा, त्यानंतर त्या आडव्या रेषेला थोडंसं खाली घेऊन या, त्यानंतर उभी रेष त्याला जोडा आणि होईल तयार त। त्यानंतर आहे थ, थ साठी सुरुवातीला गोल काढा छोटस, त्यानंतर इंग्रजीतलं नाईन सारखं काढा, नंतर इंग्रजीमध्ये नाईन काढल्यानंतर त्याला खाली अशी रेष ओढून घ्या, त्यानंतर त्याला उभ्या रेषेने जोडा, तयार झाले आपले थ। थ, त्यानंतर आहे व्यंजन द, उभी रेष ओढा, उभ्या रेषेला अशा पद्धतीने जोडून घ्या, द, त्यानंतर आहे ध,
ध साठी गोल वर्तुळ काढून घ्या, त्यानंतर मराठी नऊ सारखे काढा, पुन्हा खालून त्याला अर्धा चंद्र लावा आणि त्याला उभी रेष ओढा. हे झालं ध तयार. त्यानंतर आहे न. न साठी गोल काढून घ्या, त्यानंतर ह्या गोलला आडवी रेष मारा आणि याला उभी रेष जोडा. तयार झाले न. अशा पद्धतीने सराव करा. त्यानंतर आहे प. प साठी उभी रेष ओढा, त्यानंतर या उभ्या रेषेला थोडस क्रॉस मध्ये ओळून घ्या, त्याला उभी रेष ओढा. तयार झाले प. त्यानंतर फ. फ चे लेखन पण आधी प काढून घ्यायचे, प सारखंच करायचं. प उभी रेष ओढली, त्यानंतर आपण हे प काढलं आणि ह्या प लाच नंतर काय केलं, इकडून असं जोडून घेतलं. हे झालं फ. पुढील व्यंजन आहे ब. त्यासाठी सर्वप्रथम पहिली स्टेप आहे, त्यानंतर याला उभा दांडा मारा. उभा दांडा दिल्यानंतरच मध्ये अशी आडवी रेष ओढा आणि आपले तयार झाले ब. लहान मुलं काय करत असतात, उलट सुलट कसंही लिहत असतात, पण अशा पद्धतीनेच लिहिल्यानंतर अक्षराला एक चांगलं वळण येणार आहे. काही मुलं हे ब सुरुवातीला मध्ये रेष ओढून नंतर वरून असं करतात, परंतु हे असं लिहिणं चुकीचं आहे. त्यानंतर पाहू भ. भ काढत असताना पहिली स्टेप आहे गोल करा. गोल काढलेल्याला पुढे असं नाईन करा, इंग्रजी मधलं नाईन. त्यानंतर त्याला आपण खालून असं जोडून घ्या आणि त्याला उभी रेष ओढा. हे झाले भ तयार. साठी पहिल्यांदा उभी रेष ओढा, त्यानंतर त्याला अशी गाठ मारून घ्या, त्यानंतर ही गाठ अशी पुढे आडवी रेष ओढा आणि ह्या आडव्या रेषेला नंतर उभी रेष ओढा. तयार झाले म. पुढील व्यंजन आहे य. त्यासाठी पहिली स्टेप आहे असा अर्धा चंद्र काढून घ्या, त्यानंतर त्याला अशी रेष ओढा आणि नंतर असं करा, उभी रेष ओढा. य तयार झाले. त्यानंतर आहे र. र साठी पहिली स्टेप आहे, त्यानंतर आहे हे झाले तयार र.
त्यानंतर व्यंजन आहे ल। पहिली स्टेप आहे असे करून घ्या, त्यानंतर त्याला अशी तिरकस रेष ओढा आणि त्याला उभा दांडा उभी रेष ओढा, झाले आपले ल तयार। त्यानंतर आहे व आणि याला उभी रेष ओढून घ्या व। त्यानंतर आहे श, श साठी पहिली स्टेप आहे गोल वर्तुळ काढून घ्या, त्यानंतर नाइन इंग्रजीतलं नाइन काढल्यासारखं काढा, त्यानंतर त्याला खाली ओढून थोडी अशी गाठ मारून घ्या आणि उभी रेष ओढा श। श षटकोनाचे, त्यासाठी पहिली उभी रेष ओढा, त्या उभ्या रेषेला थोडस क्रॉस मध्ये घ्या, आपण प काढतो ना सेम तसंच प काढायचं आणि त्या प मध्ये नंतर काय करायचं आपल्याला मध्ये अशी तिरकस रेष ओढायची आहे आणि ही झाली आपले तयार श। यानंतरचं व्यंजन आहे स, अर्धा चंद्र आणि त्याला असं खाली रेष, आपण र काढलं ना तसंच काढायचं र आणि त्याला नंतर त्या र ला आडवी रेष ओढायची आणि नंतर आडव्या रेषेला उभी रेष जोडायची, तयार झाले स। ह छोटीशी उभी रेष ओढा, ड काढल्यासारखं काढायचं आणि त्या डलाच नंतर काय करायचं खालून अशी रेष ओढायची। हो हो, त्यानंतरचं व्यंजन आहे ळ, त्यासाठी पहिली स्टेप आहे उभी रेष ओढा, त्यानंतर ह्या उभ्या रेषेला इकडून एक गोल जोडा आणि नंतर एक गोल जोडा, हे झाले ळ। एकाच ह्याच्यामध्ये असं पण काढू शकतो आपण उलटी आठ, त्याला दांडा जोडून नंतर हिळ। व्यंजन आहे क्ष, त्यासाठी पहिल्यांदा एक गोल वर्तुळ काढा, या गोल वर्तुळाला नंतर असं मराठी एक सारखं वळून घ्या, मराठी एक काढून त्याला असं तर त्याला द सारखा खाली दांडा काढा, झाले क्ष। त्यानंतर आहे ज्ञ, ज्ञासाठी पहिली स्टेप आहे आडवी रेष ओढा, ह्या आडव्या रेषेला नंतर अर्धा गोल काढा, त्याला असे करा ज्ञ ज्ञ ज्ञ।
मित्रांनो।